विहिरीत पडलेल्या घोणसला वाचवण्यात प्राणीमित्र वन्यजीव प्रेमी या संस्थेसह ॲनिमल राहत संघटनेस अथक परिश्रमानंतर यश आलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी मळसिद्ध जोडमोठे यांच्या विहिरीत गेल्या 10 दिवसांपासून घोणस या वर्गातील साप पडला होता. याची खबर वन्यजीव प्रेमी नागसेन शिवशरण यांना जोडमोठे यांनी फोनवरून दिली. तात्काळ ही माहिती वन्यजीव प्रेमी सदस्य आणि ॲनिमल राहत टीमला कळवण्यात आली. या टीममध्ये मल्लिकार्जुन धुळखेडे, अली मुजावर, मधुकर राठोड, नागसेन शिवशरण, ॲनिमल राहतचे अजित मोटे हे सर्वजण घटनास्थळी दाखल झाले. विहीर दाट झाडांनी व्यापली असल्यानं पारंपरिक साहित्यांचा इथं उपयोग होणार नव्हता. त्यामुळं रेस्क्यू ट्रेनर मल्लिकार्जुन यांना रॅपलिंग किटचा वापर करून विहिरीत उतरवण्यात आलं. त्यांनी या घोणस सापाला रिंग नेटचा वापर करून रेस्क्यू केलं, वर घेतलं. त्यानंतर सदर सापास विहिरीपासून लांब अंतरावर निसर्गात सुरक्षित सोडण्यात आलं. सदरची घोणस ही 4 फूट 3 इंच लांबीची पूर्ण वाढ झालेली अतिविषारी जातीची मादी असून ती गर्भिणी असल्याचं टीमला दिसून आलं. सर्व वन्यजीव प्रेमी सदस्य ॲनिमल राहत टीमचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.